नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आमच्या या YouTube चॅनलवर। तर बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मेगा चालू घडामोडी पाहणार आहोत 1 ते 10 तारखेच्या, 1 ते 10 जानेवारी यांमध्ये घडलेल्या सर्व महत्त्वपूर्ण घटना यांचा आज आपण अभ्यास करणार आहोत। बघा, चालू घडामोडी हा आपल्या येणाऱ्या EMVI परीक्षेसाठी एकदम महत्त्वाचा घटक आहे। म्हणूनच आपण दर दिवशी थोडं थोडं न करता आता डायरेक्ट एक मोठा मेगा व्हिडिओ बनवूया आणि ज्याच्यामध्ये आपण 50 प्रश्न घेणार आहोत। म्हणून सांगतो की ज्यांची कॅपॅसिटी असेल 50 प्रश्न ऐकण्याची, त्यांनीच हा व्हिडिओ ऑन करा, किंवा हा व्हिडिओ तुम्ही काही पार्ट्स मध्ये सुद्धा पाहू शकता। ठीक आहे, तर फार मोठा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळेच आपण लगेच सुरुवात करूया। ठीक आहे, तर पहिला प्रश्न आहे, पॅरिस बुक फेअर 2020 मध्ये कोणता देश अतिथी म्हणून सन्मानित होईल? तर याच्यात बघा, मी ऑप्शन रीड नाही करत। तुम्हाला जर ऑप्शन रीड करायचे असतील, तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा, ऑप्शन रीड करायचे, आणि जर तुम्ही कुठं पेपरमध्ये किंवा काहीतरी चालू घडामोडी वाचत असाल तर हा क्वेश्चन सॉल्व करता येतो का नाही ते बघायचं आणि त्याच्यानंतर आन्सर बघायचं। ठीक आहे, तर पॅरिस बुक फेअर 2020 मध्ये कोणता देश अतिथी म्हणून सन्मानित होईल? तर बघा, याचं आन्सर आहे सी, भारत हा अतिथी म्हणून सन्मानित होईल। जवळपास ही तिसरी वेळ असेल भारतासाठी, त्याआधी 2002 मध्ये आणि 2007 मध्ये सुद्धा भारत तिथं अतिथी होता। ठीक आहे, पुढचा क्वेश्चन पाहूया, गोको मॉडेलच्या आधारे कार्यक्षमतेत सुधारणा करण्यासाठी खालील पैकी कोणत्याने त्याचे कार्य सुरू केले आहे? आता बघा, गोको मॉडेल नुसार जर आपली इफिशियन्सी इंक्रीज करायची असेल तर असं कोणी ठरवलेलं आहे? तर याचं आन्सर आहे ए, भारतीय सेना। आता हे गोको म्हणजे काय राहतं थोडं समजून घ्या। गोकोचा लॉंग फॉर्म आहे गव्हर्नमेंट ओन कॉन्ट्रॅक्टर ऑपरेटेड। म्हणजे काय? की तुमचं घर आहे आणि वापरतं दुसरा व्यक्ती आहे, म्हणजे घर तुमच्या मालकीचं आहे, व तुम्ही काही दिलं की तू रा, तू वापर घर आणि त्याच्या बदल्यात मला पैसे दे, म्हणजे हेच सांगितलेलं आहे या गोको मॉडेलमध्ये की प्रॉपर्टी मालकी गव्हर्नमेंटची असेल पण चालवणारा मात्र एक प्रायव्हेट व्यक्ती असेल, कॉन्ट्रॅक्टर असेल। ठीक आहे, याला गोको मॉडेल असं म्हणतात। ठीक आहे, पुढचं पाहूया, बाह्य अंतराळ सहकार्यासाठी भारताने कोणत्या देशाबरोबर करार केला आहे? तर याचं आन्सर आहे मंगोलिया। मंगोलिया बद्दल जे आहे स्पेस मध्ये कोऑपरेशन करण्यासाठी भारताने MOU साइन केलेला आहे मंगोलिया बरोबर। ठीक आहे, पुढचं पाहूया, प्रवासी भारतीय दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो, कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर याचं आन्सर आहे सी, 9 जानेवारीला। महात्मा गांधी जेव्हा दक्षिण आफ्रिकेतून आले होते अहमदाबाद इथं 9 जानेवारी 1915, तर त्याच निमित्ताने आपले भारतात जे वेगवेगळे लोक राहतात तर त्यांच्या निमित्ताने हा दिवस जो आहे साजरा केला जातो। पुढचं पाहूया, स्पेनचे नवीन पंतप्रधान कोण आहे? तर पेट्रो साजेज हे स्पेनचे नवीन पंतप्रधान आहेत। ठीक आहे, पुढचं पाहूया, भारतीय रेल्वेसाठी ऊर्जा आत्मनिर्भरता सक्षम करण्यासाठी कोणत्या देशाने नुकताच सामंजस्य करार केलेला आहे? तर याचं आन्सर आहे भारताने UKशी रेल्वेची ऊर्जा निर्भरता सक्षम व्हावी याच्यासाठी करार केलेला आहे। ठीक आहे, UK म्हणजे युनायटेड किंगडम, ज्याला आपण इंग्लंड असं सुद्धा म्हणतो। हिल्ली पासपोर्ट निर्देशांकात कोणत्या देशाला अव्वल स्थान मिळाले आहे? हिल्ली ही एक संस्था आहे, ही काय करते, एक पासपोर्ट इंडेक्स तयार करते। मग या पासपोर्ट इंडेक्स मध्ये काय राहतं, समजा भारताचा पासपोर्ट आहे तर त्याला एक ते गुण देतात। आता हे गुण कशावरून देतात, की भारताचं पासपोर्ट घेऊन तुम्ही कोणत्या देशात फ्री मध्ये प्रवास करू शकतात, म्हणजे जिथं विजेची गरज नाही। तर या पासपोर्टच्या निर्देशांकानुसार जपान हा पहिल्या नंबरचा देश आहे आणि अफगाणिस्तान हा शेवटचा नंबरचा देश आहे। ठीक आहे, जर तुमच्याकडे जपानचा पासपोर्ट असेल तर तुम्ही खूप साऱ्या देशात विजा फ्री ट्रॅव्हल करू शकतात, आणि जर तुमच्याकडे अफगाणिस्तानचं असेल तर फार कमी देश आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही प्रवास करू शकता। आता याच्याविषयी आकडेवारी आहे, ती आकडेवारी लक्षात ठेवायची नाही, फक्त एवढं लक्षात ठेवा
की जपान फर्स्टला आहे आणि जो आहे अफगाणिस्तान तो लास्टला आहे. ठीक आहे, पुढचं आता आपण पाहूया. भारत आणि दक्षिण आशियासाठी आयबीएमचे नवीन एमडी कोण? तर आयबीएमचे नवीन एमडी राहणार आहेत संदीप पटेल. संदीप पटेल हे आयबीएमचे नवीन एमडी राहणार आहेत. पुढचं पाहूया, किया मोटार्स इंडियाचे कार्यकारी संचालक म्हणून कोणाला नियुक्त केले गेलेले आहे? आता बघा, किया मोटर्स, तुम्ही जर थोडस अपडेटेड राहाल, मागच्या हप्त्याला का त्याच्या मागच्या हप्त्याला किया मोटर्सने आंध्र प्रदेशमध्ये त्यांचा प्लांट सुरू केलेला आहे. ठीक आहे, आंध्र प्रदेशच्या अनंतपूर जिल्ह्यात त्यांनी त्यांचा प्लांट सुरू केलेला आहे. तर भारतामध्ये किया मोटरचे कोण कार्यकारी अधिकारी राहतील? तर ता जिन पार्क. कोण? ता जिन पार्क. ठीक आहे, पुढचं आता आपण पाहूया, चेहऱ्यावरील ओळख तंत्रज्ञानासह खालीलपैकी कोणते स्टेशन स्थापित केले गेले आहे? आता बघा, ज्याला म्हणतात फेस रिकग्निशन सिस्टीम. तुम्ही जर आपण मेकॅनिकल जे आहोत, आपल्याला माहिती असतं आर्टिफिशियल इंटेलिजन्स, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधला जे पार्ट आहे फेस रिकग्निशन सिस्टीम, तर हे जे तंत्रज्ञानसाठी स्टेशन जे आहे बँगलोर इथं स्थापन करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, पुढचं पाहूया, एलजीबीटी समुदायासाठी कोणत्या राज्यातील युवा अदालत चालवणार आहे? तर याचं आन्सर आहे केरळा. केरळ आता एलजीबीटी समुदायांवर अन्याय कमी करण्यासाठी आणि त्यांच्या मागण्या ऐकून घेण्यासाठी जे आहे तर ते युवा आयोग अदालत चालवणार आहे केरळ राज्य. ठीक आहे, पुढचं पाहूया, झिरो बजेट नॅचरल फार्मिंगच्या अंमलबजावणीसाठी कोणत्या राज्यातील सरकारने KFW बरोबर सामंजस्य करार केलेला आहे? झिरो बजेट नॅचरल फार्मिंग साठी कोणत्या राज्य सरकारने एमओयू साईन केलेला आहे? तर याचं आंसर आहे आंध्र प्रदेशने हा एमओयू साईन केलेला आहे. पुढचा महत्वाचा आपल्यासाठीचा, 2020 ऍडव्हान्टेज महाराष्ट्र एक्सपोचे उद्घाटन कोण करणार आहे? तर याचं ऑब्विसली आन्सर येईल उद्धव ठाकरे माननीय मुख्यमंत्री, आणि यात आपले नितीन गडकरी जे केंद्रीय मंत्री आहेत ते पण येणार आहे. आणि होणार कुठे आहे? तर हे औरंगाबाद इथं होणार आहे. ठीक आहे, या तीन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचं पाहूया, मिलन या नोदल कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी पुढील पैकी कोणती सिटी निवडलेली आहे? ठीक आहे, मिलन, तर मिलनसाठी विशाखापट्टणम ही सिटी निवडलेली आहे. ठीक आहे, इथं काही वेळेला तुम्ही क्वेश्चन मध्ये थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक पाल तर ती होऊन जाते टायपिंग करताना कधी कधी, तर तेवढं थोडं समजून घ्या. क्वेश्चन पाहूया, 2 दशकांनंतर टोकियो ऑलिम्पिकासाठी पात्र ठरणारा पहिला अश्वारूढ खेळाडू कोण आहे? और टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा पहिला अश्वारूढ खेळाडू कोण आहे? तर याचं आन्सर आहे बी फौद मिर्झा. ठीक आहे, आता या लेक्चरची जी PDF आहे तर ती PDF आमच्या टेलिग्राम चॅनल MPSC RTO सर्च करा 2020, तिथं ती जी आहे तर ती मिळून जाणार आहे. म्हणून तुम्ही फक्त ऐका, समजून घ्या आणि त्याच्यानंतर थोडंसं जे आहे तर ते रीड करा रिव्हिजनच्या वेळी फक्त. ठीक आहे, आता नोट्स वगैरे काही काढण्याची गरज नाही. जनगणना इंडिया म्हणजे भारतीय जनगणना 2021 कोणत्या तारखेपासून सुरू होईल? तर याचं आन्सर आहे 1 एप्रिल पासून ही सुरू होईल आणि जवळपास सप्टेंबर पर्यंत ही चालणार आहे. आता आपल्याला माहिती आहे की जनगणना दर 10 वर्षांनी जे होते, 10 वर्षांनी होते, 11 झाली, आता 21 झाली, 1 एप्रिलला सुरू होईल आणि सप्टेंबर पर्यंत समाप्त होऊन जाईल. ठीक आहे, पुढचं पाहूया, बलात्कार आणि POCSO म्हणजे पोक्सो ऍक्ट, प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड अब्युजमेंट ऍक्ट जो राहतो, कायद्याशी संबंधित प्रलंबित प्रकरणांसाठी सरकार किती फास्ट ट्रॅक विशेष न्यायालय स्थापन करणार आहे? तर बलात्कार आणि बालकांवर जे अन्याय होतात तर त्यांचं लवकरात लवकर निवारण व्हावं याच्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट बनवले जातात. ठीक आहे, तर किती कोर्ट सरकार बनवणार आहे? तर 1023 कोर्ट सरकार आता बनवणार आहे. ठीक आहे, पुढचं पाहूया, ओडिसा मायक्रो लघु व मध्यम उद्यम
म्हणजे MSME म्हणतात त्याला, मीडियम अँड स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा 2020 ची नुकतीच भुवनेश्वर मध्ये सुरुवात झाली. तर हा कितवा मेळावा होता हे आपल्याला ओळखायचं आहे. तर हा होता 8वा मेळावा होता. ठीक आहे, पुढचं पाहूया. 2020 च्या महाराष्ट्र केसरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर तुम्हाला ऑब्विसली याचा आन्सर माहितीच आहे, जरा तुम्ही व्हिडिओ पाहत असाल म्हणजे तुम्ही अपडेट राहणारच. याचा आन्सर आहे हर्षवर्धन सदगीर. हर्षवर्धन सदगीर यांनी जे आहे लातूरचा त्याचा जो प्रतिस्पर्धी होता शैलेश शेलक याचा पराभव करून विजेतेपद मिळवलं. ठीक आहे, पुढचं पाहूया. कोणत्या राज्याने उपक्रमांसाठी वेतन अनुदान योजनेचे अनावरण केले? तर याचं आन्सर आहे केरला. केरला राज्याने जे आहे तर याची सुरुवात केलेली आहे. तर आता 21वा क्वेश्चन आता आपण पाहूया. जागतिक हिंदी दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर बघा, जागतिक हिंदी दिवस साजरा केला जातो 10 जानेवारीला. आता राष्ट्रीय हिंदी दिवस आणि जागतिक हिंदी दिवस या दोघांमध्ये फरक आहे. जागतिक हिंदी दिवसानिमित्त जगभरात हिंदीचा प्रचार प्रसार कसा होईल यावर लक्ष दिलं जातं, आणि राष्ट्रीय मध्ये देशांतर्गत वेगवेगळ्या राज्यांमध्ये कशा पद्धतीने हिंदीचा प्रचार प्रसार करता येईल याच्यावर लक्ष दिलं जातं. ठीक आहे, तर हे दोन्ही थोडे वेगवेगळे आहेत, लक्षात ठेवा. पुढचं पाहूया. विंग्स इंडिया 2020 कोणत्या शहरात होणार आहे? तर याचं आन्सर आहे हैदराबाद येथे हे विंग्स 2020 होणार आहे. पुढचं पाहूया. नुकतेच भारताच्या ऊर्जा धोरणाचा सकल आढावा कोणी प्रसिद्ध केला? तर याचं आन्सर आहे IAA. तर इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी याने जो आहे तर हा जो अहवाल आहे हा प्रकाशित केलेला आहे. पुढचं पाहूया. पल्स कॉन्क्लेव 2020 कोणत्या राज्यात होणार आहे? पल्स म्हणजे जे आपल्या दाळी साळी असतात त्यांना पल्स म्हणतो आपण, तर त्या पल्सचं कॉन्क्लेव कुठे होणार आहे? तर ते आपल्या महाराष्ट्रात जे आहे तर ते होणार आहे. ठीक आहे, पुढचं पाहूया. ऑपरेशन संकल्प कोणत्या शक्तीशी निगडीत आहे किंवा कोणत्या सेनेशी निगडीत आहे? तर याचं आन्सर आहे भारतीय नौदल. आता तुम्हाला माहिती आहे की इराण आणि अमेरिकेमध्ये टेन्शन चालू आहे, मग आपले सगळे जे ऑइलचे टँकर्स येतात त्या रूटने येतात, मग त्यांच्यावर काही हल्ला वगैरे होण्याची शक्यता असते, म्हणून आपले जे व्यापारी ऑइल टँकर्स आहेत त्यांना प्रोटेक्शन देण्यासाठी इंडियन नेव्हीने ऑपरेशन संकल्प लॉन्च केलेला आहे आणि ते त्यांना आता प्रोटेक्शन देत असतात. ठीक आहे, पुढचं आता आपण पाहूया. कोणत्या राज्याच्या विधानसभेने राष्ट्रीय चिन्ह आणि फॉक्सटेल ऑर्किड असलेला नवीन लोगो स्वीकारलेला आहे? तर याचं आन्सर आहे अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेशने त्यांनी तसं केलेलं आहे. पुढचं आहे. 2020 च्या दशकात फोर्बच्या 20 लोकांच्या यादीमध्ये किती भारतीय आहे? ठीक आहे, किती भारतीय आहे? तर याचं आन्सर आहे 6. एकूण 6 व्यक्ती आहेत. कोण कोणते आहेत ते पाहूया. सर्वात आधी प्रशांत किशोर, तुम्ही ऐकलं असेल. म्हणजे प्रशांत किशोर ज्या व्यक्तीचा पण हात धरतात, ज्या पार्टीचा हात धरतात ती पार्टी जिंकते असं म्हणतात. त्याच्यानंतर आपले कन्हैया कुमार, JNU चे माजी अध्यक्ष. त्याच्यानंतर हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला. महुआ मोइत्रा जे ममता बॅनर्जीची पार्टी आहे तिचे लोकसभा सदस्य आहेत. गोदरेज कुटुंब आणि गरिमा अरोरा. ठीक आहे, तर असे हे 6 व्यक्ती जे आहेत यांची नावं होती या फोर्बच्या लिस्टमध्ये. पुढचं आहे. नुकत्याच कोणत्या राज्यात अम्मावोडी योजना सुरू केली? तर याचं आन्सर आहे आंध्र प्रदेश. शाळकरी मुलांच्या आईला काही जी रक्कम आहे ती त्यांच्या डायरेक्ट खात्यात जी आहे तर ती मिळणार आहे, अम्मावोडी योजना. ठीक आहे, पुढचं पाहूया. राष्ट्रीय युवा महोत्सव 2020 कोणत्या शहरात होणार आहे? तर याचं आन्सर आहे सी, लखनौ येथे हे राष्ट्रीय युवा महोत्सव होणार आहे. पुढचं पाहूया. लाल बहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी कोणत्या तारखेला साजरी केली जाते? तर याचं आन्सर आहे सी, 11 जानेवारी. जय जवान जय किसानचा नारा देणारे आणि 1965 च्या भारत पाकिस्तान युद्धात महत्वाची कामगिरी बजावणारे भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी 11 जानेवारीला राहते. पुढचं पाहूया.
कृषक भारती सहकारी लिमिटेडच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? कृषक भारती सहकारी लिमिटेडच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? तर आहे चंद्रपाल सिंग यांची निवड झालेली आहे. ते कृषी सहकारी नेते आहेत आणि राज्यसभेचे खासदार सुद्धा आहेत. पुढचं पाहूया. कोणत्या राज्यातील रस्ते वाहतूक महामंडळाने दामिनी नावाची महिला समर्पित महिला हेल्पलाईन सुरू केली आहे? तर हे उत्तर प्रदेशचं रस्ते वाहतूक महामंडळ आहे ज्यांनी दामिनी नावाची हेल्पलाईन सुरू केलेली आहे. ठीक आहे, पुढचं आपण पाहूया. कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नुकतेच खेलो इंडिया यूथ गेम्स 2020 चा मशाल रिले लॉन्च केला आहे? तर याचं आंसर आहे आसाम. आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनवाल यांनी हा जो मशाल आहे रिले लॉन्च केला गुवाहाटीमध्येच यावेळी जे आहे. तर हे खेलो इंडियाचं तिसरं समिट जे आहे तर ते होणार आहे. पुढचं पाहूया. सन 2020 मध्ये विज्ञानाच्या लोकप्रियतेसाठी इंदिरा गांधी पुरस्कार कोणाला देण्यात आला? आर रामानुजम यांना हा पुरस्कार देण्यात आला. ठीक आहे, पुढचं पाहूया. आरबीआयने अलीकडेच किती कालावधीसाठी सरकारी सिक्युरिटीज खरेदी केल्या आहेत? सॉरी, इथं थोडीशी बी मिस्टेक, बीला थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे, पण आन्सर आहे याचं सी, 10,000 कोटी रुपयांचं त्यांनी ओपन मार्केट ऑपरेशन जे आहे खरेदी विक्री केलेली आहे. पुढचं पाहूया. खालील पैकी कोणत्याने अलीकडेच आपले ऑनलाईन खाद्य व किराणा विक्री व्यवसाय सुरू केले आहे? तर याचं आन्सर आहे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने. आता ते पण ऑनलाईन मार्केटमध्ये उतरणार आहे. ठीक आहे, पुढचं पाहूया. नुकत्याच भारताने कोणत्या देशांबरोबर अणुप्रतिष्ठानांच्या यादीची देवाणघेवाण केली आहे? तर याचा आन्सर आहे पाकिस्तानाशी आपण ही यादी जी आहे तर ती केलेली आहे. ब्रिटनचा प्रिन्स विल्यम यांनी हवामान बदलावर उपाय म्हणून प्रोत्साहन करण्यासाठी कोणते बक्षीस लॉन्च केले किंवा कोणता पुरस्कार प्रिन्स विल्यम यांनी लॉन्च केलेला आहे? तर याचा आन्सर आहे अर्थ शॉट हा पुरस्कार त्यांनी लॉन्च केलेला आहे. जे लोक महत्वाची कामगिरी बजावतात पर्यावरणासाठी तर त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. पुढचं पाहूया. सरदार वल्लभभाई पटेल यांचा पहिला उंच पुतळा आपल्याला माहिती आहे तो आहे. दुसरा आणखी उंच पुतळ्याचे अनावरण कोणत्या शहरात झाले आहे? तर याचं आन्सर आहे अहमदाबाद येथे त्यांच्या दुसऱ्या पुतळ्याचे अनावरण झालेले आहे. पुढचं. फेम इंडिया योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात देशभरात किती चार्जिंग स्टेशन मंजूर झालेले आहेत? फेम टू ही योजना आहे. ठीक आहे, ती फेम टू बद्दल तुम्ही थोडीशी इन्फॉर्मेशन गोळा करा, त्याच्यावर पण क्वेश्चन येऊ शकतो कारण की तो रिसेंट ट्रेंड मध्येच एक टॉपिक आहे तो ऑटोमोबाईलच्या. ती पण एक इलेक्ट्रिक व्हेकलशी रिलेटेड स्कीम आहे, तिच्यावर आणखी तुम्ही रिसर्च करून ठेवा. तर 2,636 नवीन स्टेशनला मंजुरी देण्यात आलेली आहे. पुढचं पाहूया. BSF IG म्हणून कोणाचा कार्यकाल वाढवण्यात आलेला आहे? अ अभिनव कुमार. आता तुमच्यापैकी किती लोकांना माहिती आहे सांगता येणार नाही, पण BSF, CRPF, CISF या ज्या सगळ्या फोर्स आहेत यांना पोलीस फोर्स म्हणतात. BSF आपल्याला जरी ते आर्मीच्या ड्रेसमध्ये दिसते, पण BSF ही गृह मंत्रालयाच्या अंडर येते, एवढं लक्षात ठेवा, थोडस ते महत्वाचं आहे. BSF ही जी आहे गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येते. ठीक आहे, पुढचं पाहूया. 14व्या ग्लोबल हेल्थ केअर समिटचे आयोजन कोणत्या ठिकाणी केले जात आहे? तर कोणत्या ठिकाणी हे होणार आहे? तर याचं आन्सर आहे विशाखापट्टणम येथे हे आयोजन करण्यात येणार आहे. पुढचं. महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनाची विक्री करण्यासाठी केंद्र सरकारने कोणत्या ई कॉमर्स कंपनीशी MOU केला आहे, सामंजस्य करार केलेला आहे? आता महिला बचत गटच्या बाया ज्या काही वस्तू तयार करतात त्यांना मार्केट मिळावं, तर याच्यासाठी कोणत्या कंपनीशी त्यांनी केले? तर फ्लिपकार्टच्या कंपनीशी केलेला. ठीक आहे, पुढचं पाहूया. कोणत्या राज्यातील सरकारने अलीकडेच दिशा विशेष अधिकारी नियुक्त केलेले आहेत? तर याचं आन्सर आहे आंध्र प्रदेशने दिशा
अधिकारी नेमणूक केलेली आहे. उजाला प्रोग्रामने किती वर्ष पूर्ण केली आहे? तर बी, उजाला प्रोग्रामला आज जवळपास 5 वर्ष पूर्ण झालेले आहे. मग याच्या अंतर्गत ते एलईडी वगैरे वाटण्यास येत होते. ठीक आहे, पुढचा पाहूया. जम्मू काश्मीरच्या उपराज्यपालांच्या सल्लागार म्हणून कोणाला नियुक्त केलेले आहे? जम्मू काश्मीरचे जे उपराज्यपाल आहे यांचा ऍडवायझरी म्हणून कोणाला नियुक्त केलं गेलं? तर राजीव राय भटनागर यांना नियुक्त केलं गेलं. पुढचं आहे, गोल्डन ग्लोब 2020 मध्ये खालीलपैकी सर्वोत्कृष्ट मोशन पिक्चर नाटक पुरस्कार कोणाला मिळाला? तर याचा आन्सर आहे दी 1917, याला जो आहे हा पुरस्कार मिळालेला. पुढचं पाहूया, नृत्य कलानिधी पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर नृत्य कलानिधी पुरस्कार प्रियदर्शनी गोविंद यांना देण्यात आलेला आहे. पुढचं पाहूया, अपेडाच्या मते कृषी निर्यातीला चालना देण्यासाठी किती राज्यांनी आपली योजना अंतिम केली आहे किंवा तयार केलेली आहे? यात जवळपास 8 राज्य आहेत. यामध्ये महाराष्ट्र, केरळ, उत्तर प्रदेश, नागालँड, आसाम, तामिळनाडू, पंजाब, कर्नाटक या सर्व राज्य आहेत. आणि शेवटचा क्वेश्चन बघा, हा क्वेश्चन जो बघत असेल समजून घ्या तो 100% या वर्षी आरटीओ होणार आहे. कारण की एवढ्या वेळ व्हिडिओ पाहणं आणि एवढ्या कॉन्सन्ट्रेशनने व्हिडिओ पाहणं हे प्रत्येकाला शक्य नसतं. हे तेच व्यक्ती करू शकतात की ज्यांना खरंच अधिकारी बनायचं आहे आणि ज्यांना खरंच काहीतरी जे आहे समाजासाठी आणि देशासाठी काहीतरी करायचं. मग शेवटचा क्वेश्चन पाहूया, जागतिक बौद्धिक संपत्ती अधिवेशन कोणत्या शहरात आयोजित केले जाईल? तर इंटरनॅशनल इंटेलिजन्स प्रॉपर्टीज समिट कोणत्या देशात होणार आहे? तर याचा आन्सर आहे नवी दिल्ली येथे. ठीक आहे, आता तुम्ही थांबलेच आहात एवढं तर एवढं आन्सर देऊनच जा जाताना. नवी दिल्ली येथे नॅशनल स्टॉक एक्सचेंज नॉलेज हबचे उद्घाटन कोणी केले आहे? याचा आन्सर कमेंट बॉक्स मध्ये द्या. आणि हो, आजच्या या व्हिडिओमध्ये थोड्याशा काहीतरी मिस्टेक होत्या, येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्या सर्व मिस्टेक दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल. ठीक आहे, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला ही मेगा चालू घडामोडी सिरीज कशी वाटली एक कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि ही कंटिन्यू ठेवायची का डेली अपलोड करत राहायचं याच्या संबंधी सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करत जा, कारण की तुमचे लाईक्स आणि तुमच्या कमेंट्समुळेच आम्हाला प्रेरणा भेटते नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. तर ठीक आहे, जास्तीत जास्त लोकांनी लाईक करा, कमेंट करा तुम्हाला कसा वाटला, काही चुक्या झाल्या असतील तर त्या सांगा, त्या चुका आम्ही दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.